डोंबिवली एमआयडीसीतील विकोनाका भागात भारत गॅस कंपनीच्या घरगुती सिलेंडरमधील 2 किलो गॅस काढून तो वाणिज्य सिलेंडरमध्ये भरायचा. घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना कमी वजनाचा देऊन वाणिज्य गॅस सिलेंडरच्या माध्यमातून पैसे उकळणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली आहे. सुजय कदम वय 20, राहणार चिकनघर कल्याण, पप्पू मिश्रा 32, टाटानाका पिसवली, उत्तम बनकर 55, मिलिंदनगर कल्याण पूर्व अशी अटक आरोपींची नावे आहेत. या टोळीकडून एकूण 44 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. एकूण 4.5 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विकोनाका मानपाडा या ठिकाणी घरगुती वापराचा सिलेंडरमधला गॅस हा काढला जायचा. एका सिलेंडरमधून साधारण 2 किलो गॅस काढून तो कमर्शियल सिलेंडरमध्ये भरण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून चालू असावं. गुप्त बातमीदारामार्फत सिनेरपे मानपाडा आणि त्यांच्या टीमला हे आम्ही टार्गेट दिलेलं होतं, त्याप्रमाणे सदर टोळी पकडलेली असून यामध्ये जवळजवळ 4,67,585 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. DBचे API प्रशांत आंधळे आणि त्यांच्या टीमनी चांगलं काम केलेलं आहे. मानपाडा पोलीस स्टेशनला त्या संदर्भात गुन्हा दाखल असून रिमांड घेऊन पुढील सविस्तर तपास चालू आहे. याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपला घरगुती गॅस खरेदी करताना गॅसचं वजन चेक करून घ्यावं, जेणेकरून आपली अशा प्रकारची फसवणूक होणार नाही. लोकनायक न्यूज